मराठी हाउसवाइफ सगळ्यांना पुन्हा एकदा माझा खूप खूप प्रेमपूर्वक असा नमस्कार। आज पण मी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि एक नवीन विषय घेऊन आलेले आहे। आजचा विषय आहे खूप खूप रिक्वेस्टेड असा की केस वाढतच नाहीयेत, केस खूप गळत आहेत, केसात खूप कोंडा होतोय किंवा केस खूप अकाली म्हणजे अचानक पांढरे व्हायला लागलेले आहेत। वयाच्याही आधी वयानंतर केस पांढरे होणे अगदी स्वाभाविक आहे, पण वयाच्या अगोदरच केस पांढरे होणे हा एक सध्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आणि त्यासाठीच असं एक हेअर ऑइल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, असं एक हेअर ऑइल बनवायला मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या केसांच्या संपूर्ण तक्रारी निघून जातील। आपण म्हणतो की जेन्युअली एक अशी जेनेटिकली एक अशी ग्रोथ असते केसांना, पण असं काही नाही, त्याच्यापेक्षाही आपले केस वाढू शकतात जर तुम्ही हे तेल व्यवस्थित यूज केले। आणि या तेलासोबतच तुम्हाला तुमचा आहारही छान ठेवायचा आहे। ज्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शरीराची आतून काळजी कशी घ्यायची आहे, तर त्या सगळ्या गोष्टीही तुम्हाला यासोबत फॉलो करायच्या आहेत। आता हे तेल आहे जे उकळायचे नाहीये, न उकळताच तुम्हाला हे तेल बनवायचे आहे। यातील सर्व साहित्य हे औषधी आहे, त्यामुळे तुम्हाला हे खूप बेनिफिट देणार आहे, त्याचा फायदा नक्की घ्या। सफेद ड्राय, टक्कल पडणे, केस गळणे आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये अतिशय कॉमन आहे। 10 वर्षापूर्वी जर बघाल तर आपली आई आपले डोके शिके काहीने घासायची किंवा असेल त्या साबणाने घासायची किंवा केसाने धुवून द्यायची आणि साबणाने धुवून द्यायची, शिकेकाईने धुवून द्यायची, त्यामुळे आपल्या या तक्रारी अतिशय कमी होत्या। पण आता वेगवेगळे शॅम्पू, वेगवेगळे ऑइल्स हे लावण्यामुळे आपल्या केसांच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत। तुम्हाला हे ऑइल लावण्यासोबतच चांगला आहार घेणे गरजेचे आहे, जसे व्हिटॅमिन सी, भरपूर प्रोटीन तुम्हाला आहारात घ्यायचे आहे। ज्यांनी आपले केस बनतात असे प्रोटीन तुम्हाला खायचे आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला राजमा खायचे आहेत, तुम्हाला सगळ्या डाळी, पनीर, टोफू हे सर्व आहारामध्ये घ्यायचं आहे, दूध, दही हे देखील तुम्हाला आहारामध्ये जमेल तेवढे, शक्य असेल तेवढे घ्यायचे आहे। तुमच्या केसांना ऑक्सिजन लेवल भरपूर मिळाली पाहिजे ह्याचंही लक्षात घ्या। खूप जणांना अतिशय टाईट असे वरती केस बांधण्याची सवय असते, असंही करू नका। कधीतरी केसांना मोकळे सोडा, घरात असताना तरी एक 10 मिनिट केसांना मोकळे सोडा आणि बाहेरची हवा केसांना मिळू देत। तुम्हाला तेल बनवण्यासाठी आता काय काय लागतंय ते बघूया। 4 गोष्टी तुम्हाला फक्त या तेल बनवण्यासाठी लागणार आहेत। पहिली गोष्ट आहे मेथी दाणा। मेथी दाणा ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्यातून पोषण म्हणजे बायोटीन मिळते, त्यामध्ये बायोटीन अवेलेबल असते, नॅचरल कॅरेटीन अवेलेबल असते, तसेच केस सॉफ्ट स्मूथ होतात आणि केसांची ग्रोथ अतिशय प्रमाणात वाढते। दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे कलोंजी, याला कांद्याचे बी देखील म्हटले जाते, ही काळ्या रंगाची असते, ती तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायची आहे। मेथीदाणा 100 ग्रॅम घ्यायचा आहे। तुम्हाला कलोंजीमध्ये काय आहे, तर कलोंजीमध्ये रिव्हायटल आहे, न्यूट्रिशियल सप्लायर्स आहे, ग्रोथ वाढवते आणि केसांच्या संपूर्ण ज्या कुठल्या तक्रारी असतील त्या संपूर्ण तक्रारी जातील। केसांमध्ये खास सुटत असेल, केसांमध्ये कोंडा असेल, आग होत असेल, अगदी कुठलीही तक्रार तुमची यामुळे कमी होईल। त्यानंतर लागणार आहे काळे तीळ, कलोंजी सारखेच दिसणारे काळे तीळ आपल्याला लागणार आहेत। त्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 हे अवेलेबल असते, त्यामुळे तेही केसांसाठी खूप चांगले असते। काळे तीळ हे केस काळे करण्यास आपल्याला मदत करते। या तिन्ही गोष्टी तुम्हाला 100 ग्रॅम 100 ग्रॅम 100 ग्रॅम अशा घ्यायच्या आहेत। त्यानंतर या तिन्ही गोष्टी 4 ते 5 मिनिट चांगल्या खरपूस भाजायच्या आहेत। खरपूस भाजल्यामुळे यातला बॅक्टेरिया नष्ट होईल, शिवाय यातले जे आतले काम करणारे जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाग्या होण्यास मदत होईल, म्हणजे हे काम करेल। या तिन्ही गोष्टी भाजल्यामुळे या तेलामध्ये काम करतील। 4 ते 5 मिनिटं खरपूस असे भाजल्यानंतर तुम्हाला या सगळ्या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला एका काचेच्या बरणीत काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वरून तुम्हाला 200 ग्रॅम तिळाचं तेल घालायचं आहे। तिळाचं तेल शक्यतो तिळाचंच तेल 90% वापरा, पण नसेल तर कोकोनट ऑइल किंवा तुम्हाला बदाम तेल चालू शकतं, पण शक्यतो प्रयत्न करा की तुम्हाला तीळ तेल वापरायचं आहे जर संपूर्ण रिझल्ट हवे असतील तर। त्यानंतर तुम्हाला एक झाकण पॅक लावून हे तेल उन्हामध्ये 7 दिवस ठेवायचं आहे। 7 दिवस ठेवल्यावर त्याच्या बिया आपोआपच अशा वरती येतील, त्या बिया काढून टाका किंवा गाळा, तेल गाळा, आणि आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला या तेलाने केसाला मसाज करायचा आहे। केसांना वाफ घ्यायची आहे, वाफ शक्य नसेल तर नका घेऊ, पण केसांना तेल लावल्यावर वाफ घेतल्यावर
केसातला फरक बघा आणि केसाची लांबी, रुंदी, जाडी, थिकनेस किती वाढतो ते बघा. या तेलानं तुम्हाला अतिशय फायदा होईल. तुमच्या केसाच्या संपूर्ण तक्रारी जातील. रात्रभर केसांना हे तेल ठेवा किंवा किमान 2 तास हे केसांच्या मुळांना चांगले लावून, केसांच्या पूर्ण ग्रोथला लावून तुम्हाला रात्री केस, जर रात्री लावलं तर सकाळी केस धुवून टाकायचे आहेत. शॅम्पू कुठलाही माइल्ड वापरा. अतिशय हार्ड शॅम्पू किंवा महागातले शॅम्पू वापरू नका. जो माइल्ड शॅम्पू असेल तो वापरा. याने तुम्हाला केसाचे 100% चांगले रिझल्ट बनतील आणि तुमच्या केसाच्या सर्व तक्रारी संपून केस काळेभोर, घनदाट, लांब, सुंदर, स्मूथ, शायनी असे केस बनायला मदत होईल. तर हे तेल अवश्य बनवून बघा, रिझल्ट मला सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटीन. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.